जयसिंगपूर येथील श्री भरत अर्बन कोऑपरेटिव्ह बँक येत्या 1 मार्च 2020 रोजी 50व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त बँकेनं सुवर्ण महोत्सवी वर्ष शुभारंभ सोहळा आयोजित केलाय. पत्रकार परिषदेत माहिती देताना बँकेचे चेअरमन पैलवान श्री विठ्ठल मोरे म्हणाले, 1 मार्च 2020 रोजी आपली बँक 50व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त बँकेने सुवर्ण महोत्सवी वर्ष शुभारंभ सोहळा आयोजित केला आहे. यावेळी सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या लोगोचं अनावरण नामदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते होणार आहे. सोहळ्याचे अध्यक्ष राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना असून डॉक्टर सौ नीता माने नगराध्यक्ष जयसिंगपूर नगर परिषद आणि अनिल उर्फ सावकार मादनाईक बांधकाम सभापती जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. या प्रसंगी बँकेचे सर्व स्टाफ आणि पदाधिकारी उपस्थित होते. SBN मराठीसाठी रतन शिकलगार, जयसिंगपूर. श्री भरत अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड जयसिंगपूर 1971 साली डॉक्टर एस के पाटील, धनपालांना गेले डॉक्टर जे जे मगदूम, जेमापुरे यांना शरदचंद्र शाह, प्रमिलाबाई पाटील, डिग्रज साहेब, त्याचबरोबर मोहिनीबाई देसाई, बाबासाहेब पैलवान, रावसाहेब पाटील, त्याचबरोबर श्रीमती अलकाताई कुंभोजकर, श्रीमती प्रमिलाबाई पाटील यांनी लोकांना आर्थिक कणा मजबूत करण्यासाठी भरत बँकेची स्थापना केली. आज खऱ्या अर्थानं बँकेला 49 वर्षे पूर्ण होत आहेत. 1 मार्च 2020 साली 50व्या वर्षात सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये भरत बँकेला सुरुवात होतो. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सुवर्ण महोत्सवी कॅश बॉन्ड, त्याचबरोबर मोनो 50 वर्षाचा मोनो, त्याचा उद्घाटन समारंभ या तालुक्याचे मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब, त्याचबरोबर खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमासाठी या नगरीच्या नगराध्यक्षा सौ नीता माने वहिनी, त्याचबरोबर अनिल उर्फ सावकर मादनाई आणि ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आणि त्याचबरोबर 50 वर्षे पूर्ण होत असताना मला सांगायला अभिमान वाटतो की बँक CBS झालेली आहे. आणि 1 तारखेला खऱ्या अर्थानं बँकेची वेबसाईट सुद्धा आम्ही चालू करीत आहोत. त्या ट्रस्टमार्फत डॉक्टर एस के पाटील धनवंतरी पुरस्कार, डॉक्टर जे जे मगदूम समाजभूषण पुरस्कार आम्ही देत असतो. अशा पद्धतीनं आम्ही बँक चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला सर्व सभासदांनी खऱ्या अर्थानं साथ दिले. सभासदांचं हित जपण्यासाठी, त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी किंवा त्यांच्या गरजा भागवण्यासाठी आम्ही चांगल्या पद्धतीने कर्ज पुरवठा करतो. त्याचबरोबर भरत बँकेच्या माध्यमातून सभासद कल्याण निधीसुद्धा आम्ही काढतो. त्या सभासद कल्याण निधीमधून एखादा आमचा सभासद आजारी असेल, त्याचं ऑपरेशन असेल, तर त्यालासुद्धा आम्ही आर्थिक मदत या माध्यमातून करत असतो. असे विविध उपक्रम आम्ही बँकेच्या माध्यमातून करत असतो. आज माझे सर्व संचालक, मग डॉक्टर श्रीवर्धन पाटील असतील, माझ्याबरोबर गेले 20 वर्षे व्हाईस चेअरमन पदाची धुरा सांभाळलेले आशिषरावजी रुणवाल असतील, प्रसन्ना कुंभोजकर असेल, अनुजे डॉक्टर असतील, सर्व संचालक मंडळी चांगल्या पद्धतीनं साथ देतात. म्हणूनच खऱ्या अर्थानं बँकेची प्रगती झाली आहे. इथून पुढच्या काळातसुद्धा सभासदांचं कल्याण, सभासदांचं हित बघूनच आम्ही इथून पुढच्या काळात काम करू